स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगानं आपण जे आपले बीटचे कर्मचारी आहे आणि डीबीचे कर्मचारी यांना जरा कोणी गुन्हा केला असेल याच्याबद्दल थोडंसं माहिती काढायला लावलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली होती की हा दत्ता गाडगे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तर त्याच्याकडं पैसे आल्याची जरा माहिती मिळाली होती आपल्याला. त्या अनुषंगानं आम्ही त्याच्या डिटेल माहिती घेतली आणि त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यानं तो गुन्हा केल्याचं कबूल केलं. परंतु त्यानं जो माल गुन्ह्यातला होता सोन्याचे दागिने ते मुंबई या ठिकाणी एका ज्वेलर्सला विकले होते. मग आपण आपली टीम डीबीची टीम मुंबईला पाठवून त्या सोनाराकडे जाऊन तो जे सोनं होतं तो माल 100% हस्तगत केलेला आहे. आणि जी 64,000 घरफोडी होती ती या पद्धतीने उघडकीस आलेली आहे. याच्यामध्ये PI आणि त्यांची टीम यांनी चांगले एफर्ट्स घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चांगले प्रयत्न घेतलेले आहे. आम्ही त्यांच्याकडे अधिक चौकशी करत आहोत. अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.